सहा ते सात जणांच्या जमावानं केलेल्या हल्ल्यामध्ये मायलेकी जबर जखमी झाले आहेत. माढा तालुक्यातील महादेवाडी इथं ही खळबळजनक घटना घडली आहे. पिण्याच्या पाण्याच्या कारणावरून सहा ते सात जणांनी लाथाबुक्क्यांसह काठीनं मारहाण केल्याची घटना माढा तालुक्यातील महादेववाडी इथं घडली आहे. या हल्ल्यात शांता रमेश गोसावी वय 60 आणि सुशीला रामचंद्र गोसावी वय 72 या मायलेकी जबर जखमी झाल्या असून सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या मारहाणीसंदर्भात तसंच कुरुडवाडी पोलिसांच्या असहकार्याच्या भूमिकेबाबत कांचन गोसावी यांनी अधिक माहिती दिली. माझं नाव कांचन रमेश गोसावी, मी राहणार पुणे, पण माझी आई शांता रमेश गोसावी आणि माझी आजी सुशीला रामचंद्र गोसावी या दोघी जणीच महादेवाडी सारख्या गावामध्ये राहतात आणि त्या दोघींना गेल्या 2 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे आणि त्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी मी शासकीय नोकर आहे, इरिगेशन डिपार्टमेंटला असते. मी तिथं सुट्टी टाकून मी इथे आले त्यांची पिण्याच्या पाण्याची सोय करावी म्हणून. आणि गेले मी 3 ते 4 दिवस झाले. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की मला JCB आणि मी प्लंबर बोलवले होते. गावातल्या माझे जे सावत्र काका आहेत त्या सावत्र काकांनी मला सांगितलं तू पिण्याचं पाणी घेऊ नकोस. मी अगदी 40 फुटाच्या अंतरावर स्वतःच्या खर्चाने ते पिण्याच्या पाण्याची सोय करत होते. तर ते पिण्याचं पाणी तू घेऊ नकोस. गेल्या 2 वर्षापासून माझी आजी आणि माझी आई ही खूप अंधारात जाऊन खड्ड्यात जाऊन पाणी भरते आणि मी JCBवाल्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही या आणि मला प्लीज एवढं खोदून द्या म्हणजे माझी पिण्याच्या पाण्याची सोय होईल. पण यांनी काय राजकारण वापरलं माहिती नाही आणि माझे JCBवाले पळवून लावले, मला कोणी मदत केली नाही. मी पोलीस स्टेशनला गेले काल मी कंप्लेंट दाखल करायला. तिथल्या अधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलं. मला तिथले ते दराडे आहेत, दराडे म्हणून पोलीस हवालदार आहेत, ते मला असं सांगत होते की ही सगळी जमीन ही तुझ्या काकाची आहे, सावत्र काकाची, तुम्ही इथे काही करू शकत नाही, तुम्ही तिथे राहताय तेच तुमचं नशीब आहे आणि त्यांनी जर का आक्षेप घेतला तर तुम्हाला निघावं लागेल. कुरुडवाडी पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई करण्याऐवजी पाठराखण केली, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि तातडीनं दखल घेतली गेली असंही कांचन गोसावी यांनी सांगितलं. इतकंच म्हणणं आहे की मला वरिष्ठांपर्यंत पाण्याच्या समस्येसाठी का जावं लागलं. यांनी खालच्या लोकांनी हे दराडेसारखे कॉन्स्टेबल त्याच्यानंतर त्यांच्यासोबतचे त्यांनी मला तिथे सहकार्य केलं असतं तर मला काहीच करावं लागलं नसतं. मला पाणी, पिण्याचं पाणी माझ्या आजीला आणि माझ्या आईला मिळालं पाहिजे. काय हो, मी आमच्याच पैशांनी सोय करणार आहे ना फक्त पिण्याच्या पाण्याची, तर ती करू नये म्हणून चाललं. मला जर हे पिण्याचं पाणी त्यांनी नाही घेऊ दिलं तर मी SP साहेबांच्या साहेबांना विनंती करणार आहे की मला हे पाणी मिळालं पाहिजे आणि तिथे मी त्यांच्याकडे जाईन. दरम्यान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करताना सावत्र काकांनी आक्षेप नोंदवला, याचं ऑडिओ रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये करण्यात आल्याचा पुरावा कांचन गोसावी यांनी सादर केला. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली असून अधिक तपास आणि चौकशी प्रगतीपथावर आहे.